विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट आपण पाहत आहोत. असर्टिव सेंटेन्सचे डायरेक्ट इनडायरेक्ट मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आणखी जास्त अभ्यास व्हावा म्हणून आणखी उदाहरण घेतो आहे. तर बघा मग, ही सेड टू मी, असर्टिव सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे. ही सेड टू मी आय शाल सिंग अ सॉन्ग टुमारो. ही त्या ठिकाणी रिपोर्टर आहे, रिपोर्टिंग वर्ब सेड टू आहे आणि रिपोर्टिंग स्पीच आय शाल सिंग अ सॉन्ग टुमारो इथपर्यंत आहे. तर असर्टिव सेंटेन्स आता रिपोर्टर कोण आहे? ही. म्हणून रिपोर्टरने सुरुवात करायची ही. रिपोर्टिंग वर्ब सेड टू च्या ऐवजी टोल्ड मी मी दॅट कंजंक्शन वापरायचा आहे त्या ठिकाणी. दॅट आय, आय हा फर्स्ट पर्सन आहे, फर्स्ट पर्सन रिपोर्टर प्रमाणे. रिपोर्टर कोण आहे? ही. फर्स्ट फॉर्म मध्ये आहे म्हणून, फर्स्ट केस मध्ये आहे म्हणून ही. तर ही शाल, आता आय सोबत शाल, तर ही सोबत वी येईल. मग शाल आहे म्हणून ही वूड, ही वूड सिंगिंग, सॉरी सिंग अ सॉन्ग. आता टुमारोचं काय होते? द नेक्स्ट डे. टुमारो तर होते द नेक्स्ट डे. द नेक्स्ट डे लक्षात घ्या, टुमारो यस्टरडेच प्रीवियस डे होते. सी सेड या ठिकाणी, सी सेड कॉमा इंटू इनोड कामा मध्ये मोह नंतर कॉमा आहे. बघा, वी बॉट अ कार यस्टरडे. आता या ठिकाणी सी ज्याला म्हणाली तो कुठे आहे? रिपोर्टिंग स्पीच मध्ये कामा टाकून नंतर सेंटेन्स तयार केलेला आहे. म्हणून बघा, सी जरी या ठिकाणी सेड असलं तरी सी सेड टू आहे मोहन. म्हणून सी टोल मोहन, याला सोबत घ्यायचं मोहन. नंतर दॅट, दॅट वी च बदलून दे येते, लक्षात घ्या. दे प्रेझेंट पास्ट, सिंपल पास्ट आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स होईल. दे हॅड बॉट, बॉट अ कार. प्रीवियस डे यस्टरडे च द प्रीवियस डे, आर ई व्ही आय ओ यू एस डी ए वाय, प्रीवियस डे. नेक्स्ट आहे सुरेश सेड टू हर. सुरेश टोल्ड, लक्षात घ्या, टोल्ड सेट टू च्या ऐवजी टोल्ड हर. आणि द्या, लक्षात घ्या, द्या कंजंक्शन. यू, यू हा सेकंड पर्सन आहे. सेकंड पर्सन कोणाप्रमाणे? रिपोर्टर ने ज्याला माहिती. रिपोर्टर कोण आहे? सुरेश. कोणाला म्हणाला? हरला, म्हणजे सीला. म्हणून या ठिकाणी यू फर्स्ट फॉर्म, फर्स्ट केस मध्ये आहे म्हणून हर चं फर्स्ट केस सी. सी आता प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स? प्रेझेंट सिंपल, म्हणून सिंपल पास्ट. लाईक, एल आय के ई डी, लाईक. आणि हे काय आहे? टू प्ले, म्हणजे इन्फिनिटिव आहे. टू प्ले विथ, आता मी, मी कोणाप्रमाणे? फर्स्ट पर्सन आहे. रिपोर्टर प्रमाणे. रिपोर्टर कोण आहे? सुरेश. सुरेश मीन्स ही. आता आय मी, म्हणून ही हिम. नेक्स्ट, यू डीड नॉट टेल मी. नाव कविता सेड रोहन. आता बघा या ठिकाणी रिपोर्टर वाक्याच्या शेवटी टाकलेला आहे रोहन सेड, परंतु या सेंटेन्स मध्ये बघा, यू डीड नॉट टेल मी नाव कामा, आणि हे वाक्य इथं झालं. परंतु जो काय वाक्य आहे आणि कोणाला म्हणाला ते रोहन, कोणाला म्हणाला तो इथं टाकलेला रिपोर्टिंग स्पीच मध्ये कविताला म्हणाला. म्हणजेच मग रोहन टोल कविता दॅट, हे विसरायचं नाही, दॅट यू. आता यू सेकंड पर्सन आहे म्हणून सेकंड पर्सन कोणाप्रमाणे? रिपोर्टर. ज्याला माहिती सांगितली, कोणाला माहिती, कोणाला बोलला तो? कविताला. कविता म्हणजे सी. यू फर्स्ट केस मध्ये आहे म्हणून सी. तर डीड नॉट आहे प्रेझेंट, सॉरी सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट टेन्स परत निगेटिव्ह आहे.
म्हणून निगेटिव्ह फॉर्ममध्येच मध्ये येईल, परंतु या ठिकाणी सिंपल पास्ट असल्या कारणाने या ठिकाणी येईल पास्ट परफेक्ट टेन्स। म्हणून हॅड पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं का हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप, हॅड आणि निगेशन साठी नॉट आणि टोल, हॅड नॉट टोल, टेल टोल 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 मी। आता या ठिकाणी मी बदलवायचं आहे, मग मी फर्स्ट केस मध्ये फर्स्ट पर्सन आहे, पर्सन कोणाप्रमाणे बदलेल, रिपोर्टरने, रिपोर्टरच्या प्रमाणे, रिपोर्टर कोण आहे ही रोहन, रोहन मीन्स ही, ही मी आहे सेकंड फॉर्म मधून हिम, हिम नाऊच बदलून देन, नाऊच बदलून देन, ओके। नाऊ ही सेड आय डीड नॉट सेंड, आय डीड नॉट सेंड अ मेसेज टू माय फ्रेंड। आता ही रिपोर्टर जशांनी तसा सेड, सेड दॅट आय रिपोर्टर प्रमाणे म्हणजे ही हॅड पाहिजे या ठिकाणी, हॅड नॉट सेंड, सेंड 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 अ मेसेज, मेसेज टू, आता माय कोणाप्रमाणे, रिपोर्टर फर्स्ट पर्सन आहे म्हणून रिपोर्टर प्रमाणे, रिपोर्टर माय आहे, षष्टी आहे, ही हिम हिज येईल, हिज फ्रेंड, ई एन डी फ्रेंड। नेक्स्ट सी सेड टू मी, आता या ठिकाणी बघा सी टोल्ड मी दॅट, वीच बदलून नियमानुसार दे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून सिंपल पास्ट, सॅंग एस एन जी सॅंग अ सॉन्ग वीथ, आता बघा इथं युअर आहे, यू यू युअर, आणि सेकंड पर्सन आहे, सेकंड पर्सन कोणाप्रमाणे बदलतात, रिपोर्टरने, ज्याला माहिती रिपोर्टर कोण आहे या ठिकाणी, सी कोणाला म्हणाला, मी ला म्हणाला, म्हणून माय आय मी माय, म्हणून या ठिकाणी काय येईल माय ब्रदर, ब्रदर। नेक्स्ट ही सेड दीज आर माय न्यू पेन्स, ही सेड दॅट दीज च बदलून दोज होते, दोज आर च बदलून वर, माय फर्स्ट पर्सन आहे, मी वारंवार वारंवार तेच तेच सांगतो तुम्हाला, रिपोर्टर ने रिपोर्टर प्रमाणे बदलते, रिपोर्टर ही आहे परंतु या ठिकाणी षष्टी आहे, थर्ड केस आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा हिची षष्टी, ही हिम हिज न्यू पेन्स झालं। नेक्स्ट सी सेड टू मी आय हॅव गॉन टू पुणे विथ युअर सिस्टर, आता बघा सी सेड टू आय टोल मी दॅट आय कोणाप्रमाणे, फर्स्ट पर्सन आहे रिपोर्टर प्रमाणे, म्हणून सी, क्वेश्चन मध्ये पेन लिहिले आहे तुम्ही खाली खाली आय हॅड गॉन टू पुणे, पुणे आहे, सी टोल्ड मी दॅट ही, आता प्रेझेंट टेन्स आहे बघा, सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुद्धा पास्ट परफेक्ट टेन्स, ही हॅड गॉन टू पुणे विथ युअर, आता युअर थर्ड पर्सन आहे, सॉरी सेकंड पर्सन आहे, कोणाप्रमाणे बदलतो, रिपोर्टरने ज्याला माहिती सांगितली त्याच्याप्रमाणे, रिपोर्टर सी कोणाला म्हणाला, मीला, म्हणून युअर षष्टी आहे, थर्ड केस आहे म्हणून या ठिकाणी आय मी माय, माय सिस्टर एस आय एस टी ई आर। नाऊ सेकंड लास्ट राहुल सेड, इकडे कोणाला म्हणाला का, राहुल सेड वाचायचं पहिले सेंटेन्स बघा, राहुल सेड यू कॅन सिंग विथ मी, नंतर कामा आहे बघा, इथं कामा नंतर
हा हेमंत नसता, परंतु कॉमा देऊन हेमंत आहे तेव्हाच वाक्य संपलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी राहुल कोणाला म्हणाला, हेमंतला म्हणाला. म्हणून राहुल ज्या ठिकाणी जरी सेड असलं तरी टोल समजायचं, सेड टू समजायचं. राहुल टोल हेमंत. दॅट हे विसरायचं नाही. दॅट कोणाला म्हणाला, यू सेकंड केस आहे. कोणाला म्हणाला, रिपोर्टरने ज्याला माहिती कोणाला, हेमंतला. म्हणून हेमंत मीन्स ही कुड सिंग विथ. आता मी फर्स्ट केस आहे रिपोर्टर प्रमाणे, म्हणून राहुल म्हणजेच ही, मी आहे हिम. ओके, नाउ लास्ट, आय सेड टू हर. इकडे वी शॅल कम यस्टरडे, म्हणून आय सेड वी शॅल कम यस्टरडे. आम्ही आता वी शॅल कम टुमारो. आता बघा मग त्या ठिकाणी आय सेड टोल, टोल सेड टू आहे टोल हर दॅट व्यूच वीच बदलून दे देऊड देऊड कम टुमारोच काय होईल, द नेक्स्ट डे. अशा प्रकारे हेच अधिकचे तुम्हाला मी सेंटेन्स अशा प्रकारे असर्टिव सेंटेन्सचे डायरेक्टचे इनडायरेक्ट कसे करायचे ते सर्व नियमानुसार तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. याही नंतर तुम्हाला मी आणखी तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्कसाठी आणखी देईन, ते सर्व नियम पाठांतर करून सोडवून घ्यायचे आहेत.